जलयुक्त शिवार योजनेमध्ये पाण्याऐवजी किती कोटी रुपये मुरले? खासदार अमोल कोल्हेंनी जिंतूरमध्ये राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा गुरुवारी परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे आले असता राष्ट्रवादी काँग्रेसची सभा झाली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, लोकसभेतील खासदार अमोल कोल्हे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, अमोल मिटकरी यांनी हजेरी लावली. पुढे बोलताना ते म्हणाले की या योजनेमध्ये पाणी मुरलं असतं तर मराठवाड्यामध्ये दुष्काळ पाहायला मिळाला नसता. स्वतः मुख्यमंत्र्यांनी वॉटर ग्रीडसारखा प्रोजेक्ट राबवण्याची घोषणा केल्यानं जलयुक्त शिवार सबसेल अपयशी झाल्याचं सिद्ध झालं. आघाडी सरकारच्या काळात महात्मा फुले जलसंधारण योजना होती, तिचं नाव बदललं जलयुक्त शिवार केलं. टेंडर शिवाय कॉन्ट्रॅक्ट दिली गेली. जलयुक्त शिवार ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे असं सांगण्यात आलं. आणि मग आता त्यांनी सांगावं ज्या जलयुक्त शिवार मध्ये पाणी मुरायच्या ऐवजी किती कोटी रुपये मुरले हे आधी सांगावं. जर जलयुक्त शिवार मध्ये यश मिळालं असतं तर आज दुष्काळाची परिस्थिती आली नसती आणि जलयुक्त शिवार ही योजना अयशस्वी ठरल्याची अप्रत्यक्ष कबुली सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आता मराठवाड्याचा दुष्काळ हटवण्याची घोषणा करून करतात. परवा काहीतरी घोषणा केली आणि निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यासाठी घोषणा केली वॉटर ग्रीडची. यावेळी अजित पवार यांनी शिवसेनेवर पीक विमा मोर्चा काढल्याप्रकरणी टीकास्त्र सोडलं होतं. ते म्हणाले की ज्या पक्षाला आपण सरकारमध्ये आहोत की नाही हेच माहीत नाही, त्या पक्षाचा खासदार तुम्ही जिल्ह्याला निवडून दिलाय, ते आता मुंबईमध्ये पीक विम्यासाठी मोर्चे काढत आहेत. सरकारमध्ये असताना मंत्री, अधिकारी व विमा कंपनी यांना आदेश द्यायचं सोडून मोर्चे कसे काढतात अशी टीका यावेळी त्यांनी शिवसेनेवर केली आहे. कंपन्या गबर करण्याचं काम या भाजप शिवसेनेच्या काळामध्ये चाललेलं आहे आणि तुम्ही ज्या शिवसेनेच्या माणसाला खासदार केलं ते शिवसेनेला तर कळलंच आपण सरकारमध्ये आहे का नाही. ते पीक विम्याचे पैसे मिळण्याच्या करता मुंबईत आंदोलन करतायत, मोर्चे काढतात. त्यांच्यापूर्वी मोर्चे काढले होते मुंबईत. त्यांनी सरकारमध्ये आदेश द्यावा, त्या अधिकाऱ्यांना बोलवा, सर्किट हाऊसला बोलवा, मंत्रालयात बोलवा, जा विचारा का पैसे देत नाही, का लोकांना पीक विमा मिळत नाही, मोर्चे काय काढतात, ही कुठली पद्धत आहे. ज्यांच्या हातामध्ये निर्णय घेण्याची ताकद आहे तेच लोकांना बनवत आहे याचा विचार देखील जिंतूरकरांना तुम्ही केला पाहिजे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.